नमस्ते 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 भवानी नमस्ते नमस्ते नमस्ते, नमस्ते भवानी श्रोते हो। नमस्कार आज आपण भेटणार आहोत एका अष्टपैलू व्यक्तिमत्वाला ज्या एक उत्तम प्राध्यापिका आहेत संशोधिका आहेत आणि उद्योजिकाही आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर संगीता काळे त्या डी आय ए टी म्हणजेच डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये डायरेक्टर पॉलिसी अँड प्लॅनिंग आणि प्रोफेसर ऑफ फिजिक्स या पदांवर कार्यरत आहेत नवयुक्ती इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड या त्यांच्या स्टार्टअपच्या त्या को डायरेक्टर आहेत आणि त्यांच्या या सगळ्या कामाबरोबरच सामाजिक भान ठेवून त्या अनेक उपक्रमात सहभागी होतात संगीता मॅम तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे नुकताच तुम्हाला मिनिस्ट्री ऑफ हेवी इंडस्ट्रीज गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे इनोव्हेशन अँड रिसर्च या कार्यक्षेत्रात अग्रेसर असलेल्या स्त्री नेतृत्वासाठी असलेला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्याविषयी थोडं सांगा ना नमस्कार सर्वप्रथम धन्यवाद मला ही संधी मिळाल्याबद्दल मला हा जो पुरस्कार मिळाला तो मिनिस्ट्री ऑफ हेवी इंडस्ट्रीजने ऑटोमेशन आणि डेटा सायन्स याच्यामध्ये दिला माझं जे कॉन्ट्रीब्युशन त्यांनी सांगितलं तेव्हा तेव्हा ते म्हणाले ते ते की सेन्सर टेक्नॉलॉजी मध्ये मिळणारा हे पारितोषिक आहे भारतामध्ये सेन्सर डेव्हलपमेंट हे अतिशय कमी होतं म्हणजे खूप सारे लोक खूप टेक्नॉलॉजीजमध्ये काम करतात पण त्याच्यासाठी लागणारं जे रॉ मटेरियल आहे इलेक्ट्रॉनिक्समध्ये मूळ मूळतः ते सेन्सरच असतात okay. हे सगळे परदेशातून येतात uh -huh. आणि मुख्यत हे कंट्रीज चायना कोरिया अमेरिका अशा ठिकाणून हे मागवले जातात त्याचा ते स्वस्तही असतात okay. पण बरेचदा असं होतं की ते आउट ऑफ स्टॉक जातात oh. से इंडिजिनियस सेन्सर डेव्हलपमेंट त्यामुळे एक अतिशय महत्वाचा विषय आहे आणि त्याच्यामध्ये मी काम करते सो आम्ही मटेरियल्स पासून सुरू करतो आणि सेन्सर डेव्हलप करतो आणि त्याला कंप्लीटली आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग वापरून त्याला डिव्हाइसमध्ये कन्व्हर्ट करतो अरे वा तर याच्यामध्ये मला त्यांनी हे पारितोषिक दिलं त्याच्यासाठी मी हेल्थ केअर ॲप्लिकेशन्स नंतर रोबॉटिक ऍप्लिकेशन्स hmm. आणि अतिसूक्ष्म केमिकल आणि बायोलॉजिकल हेजार्डस डिटेक्शन्स अच्छा म्हणजे त्याला आम्ही केमिकल वॉरफेअर म्हणतो याच्यासाठी लागणारे जे, hmm. जे सेन्सर्स से, आहेत ते डेव्हलप केले hmm. आणि त्याच्यासाठी हे पारितोषिक मिळा आजच्या wow. मेक इन इंडियाच्या काळात उद्योजकतेचं महत्त्व आता सगळ्यांच्या लक्षात आलंय आणि तुम्ही स्वतः एक उद्योजिक आहात तर तुमची जी नवयुक्ती इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे तर त्याविषयीची माहिती घ्यायला आम्हाला आवडेल मी खरं तर स्वतःची कंपनी सुरू करीन किंवा मी असं काही करीन असं मला पाच वर्षांपूर्वी वाटलं नव्हतं कोविडचा जेव्हा काळ आला हो। तेव्हा भारतामध्ये बहुतांशी कंपन्या इन्स्टिट्यूट सर्व काही बंद होतं तेव्हा आमच्याकडे मध्ये असं झालं होतं की आपले स्वतःच्या काही टेक्नॉलॉजी जर आपण डेव्हलप करू शकलो या काळामध्ये तर इट विल बी अ गुड कॉन्ट्रीब्युशन टू द कंट्री आणि त्याच काळामध्ये मग डीआयटी जिथे मी काम करते डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी तिथे अनन्या नावाचं प्रोडक्ट आम्ही नॅनो टेक्नॉलॉजी बेस्ड तयार केलं तेव्हा नरेंद्र मोदीजींनी त्याला ट्विटही केलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की अशा प्रकारचे प्रोडक्ट जर वेगळ्या वेगळ्या इन्स्टिट्यूट्स मधले जे रिसर्च करतात त्यांनी जर तयार केले तर आपण एक आपण हा जो डिफिकल्ट काळ आहे याला आपण सामोरे नीट प्रमाणे जाऊ शकू आपण सगळेच तुम्ही सुद्धा आपण सगळेच जण इतका रिसर्च करतो आणि खूप सारे पेपर छापतो आणि आपण एका आयव्हरी टावर मध्ये राहतो अगदी आणि त्याच्यामधून आपण असा कधीही विचार करत नाही की हा जो माझा रिसर्च आहे संशोधन आहे हे कधीतरी कोणाला तरी उपयोग व्हावा बरोबर पण हा कोविडच्या काळामध्ये मला हे प्र प्रकर्षाने जाणवलं की आपण जर एवढं काम करतो आहे तर फक्त ते कागदावर राहून काही उपयोग नाही इंटरनॅशनल जर्नलमध्ये सगळेच लोक पब्लिश करतात पण त्याचा समाजाला उपयोग व्हावा आणि त्याच्यासाठी मग आपल्याला एक स्टार्टअप कंपनी सुरू करायला पाहिजे बरं आणि ही मग मी डीआयटी मध्येच इन्क्युबेट केली अच्छा आणि त्यामुळे डीआरडीओ ची ही पहिली कंपनी म्हणू शकू आपण कमाल जी इन्क्युबेटेड आहे डीआरडीओच्याच युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसवरती वा तिचं मी नाव दिलं नवयुक्ती कारण आपण सगळे रिसर्चवाली लोक आहोत हो, त्यामुळे हो, नवयुक्ती इनोवेशन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याच्यामध्ये मग आम्ही सुरू केला तेव्हा आम्ही अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल कोटिंग्स जे लार्ज एरिया डिसइनफेक्टंट म्हणून काम करतील इथून आम्ही सुरुवात केली कारण का माझा विषय नॅनो टेक्नॉलॉजी मुळा मूळत मुड़ आहे बरोबर तर ते वापरून आम्ही सिल्वो कवच नावाची एक प्रोडक्ट लाईन आता लॉन्च केली आहे आणि मुळात फिजिक्स हा बॅकग्राऊंड असल्यामुळे नॉन इन्व्हेझिव्ह हेल्थकेअर केअर डिव्हायसेस हा आता माझा मेन एम्फेसिस राहणारे नॉन इन्व्हेजिव्ह म्हणजे ज्याच्यामध्ये ब्लड नाही काढायला लागणार पेशंटच्या मधून आणि ते न काढता आपल्याला जितके डिझीज डायग्नॉस्टिक्स करता येतील तितके आपण संशोधन करून त्या प्रकारचे जर मल्टी डिझीज डायग्नॉस्टिक डिवाइस जर आपण बाजारात आणू शकलो तर आपण ग्रामीण भागामध्ये रिमोटेस्ट ऑफ द रिमोट ट्रायबल एरियाजमध्ये आपण हे डिव्हाइस पोचवू शकू बरोबर आणि एखादा डॉक्टर नसेल एखाद्या व्यक्तीला अनुभव नाही आहे मेडिसिनल डोमेन मधला तर त्याही व्यक्तीला हा डेटा घेता येईल आणि हा क्लाउड वापरून आयओटी बेस्ड डिव्हायसेस वापरून हा सेंट्रली कुठल्या डॉक्टरकडे किंवा हॉस्पिटलमध्ये पोचू शकेल आणि देअर बाय एखाद्या अगदी अशिक्षित किंवा अतिशय गरीब वर्गातल्या व्यक्तीला एखाद्या बाईला एखाद्या छोट्या मुलाला सुद्धा याचा फायदा करून घेता येईल या अँगलनी आम्ही आता हिमोप्रोब नावाचं एक नवीन आमचं डिव्हाइस अच्छा येऊ घातलंय मार्केटमध्ये आम्ही त्याचे क्लिनिकल ट्रायल्स केलेले आहेत हु. पण प्रोडक्ट डेव्हलपमेंट पर्यंत आम्ही आता येऊन पोहोचलोय श्रोते कुठलाही प्रॉडक्ट बाजारात आणणं हे सोपं काम नसतात तर तुम्हाला त्यांच्या बोलण्यातनं जाणवत असेल की त्यात किती वेगवेगळ्या पायऱ्या असतात तुम्ही आता मघासपासून वेगवेगळ्या तंत्रज्ञानांचा उल्लेख करताय तर जसं तुम्ही नॉन इन्व्हेजिव्हचा अर्थ लगेच सांगितलात तर बाकी तंत्रज्ञानांविषयी थोडंसं सोप्या शब्दात सांगाल का माझं ऍक्च्युअली मास्टर्स झालं आहे इलेक्ट्रॉनिक सायन्समध्ये माझं फिजिक्समधलं बॅचलर्स आहे आणि मी पोस्ट डॉक्टरल रिसर्च केला आहे युनिव्हर्सिटी ऑफ मेरिलंड कॉलेज पार्क यु एसमध्ये तर माझं uh, मास्टर्समधलं काम सुपर कंडक्टिव्हिटीमधलं होतं आ, त्या वेळेला तो एक मोठा आणि हॉट टॉपिक होता तर त्याच्यामध्ये माझं पी एच डी झालं hmm. आणि मी अमेरिकेला गेले तेव्हा तो एक काळ होता साधारण दोन हजार ते दोन हजार दोन तीन वर्ष मी पोस्ट ऑफ केलं हा प्रोजेक्ट माझा नासानी फंड केला होता आणि तो प्रोजेक्ट होता मॅग्नेटो इलेक्ट्रॉनिक्स आणि स्पिन इलेक्ट्रॉनिक्स वरती तर स्पिन इलेक्ट्रॉनिक्सचा अर्थ असा होतो की आपला जेव्हा एखादा फोन असतो किंवा एखादा कम्प्युटर असतो त्याच्यामध्ये दोन वेगळ्या प्रकारचे टेक्नॉलॉजीज असतात एक असते जी कॅल्क्युलेशन करते आणि कम्प्युटेशन करते आणि एक असते जी डेटाला स्टोर करते मेमरी म्हणून तर स्पिन इलेक्ट्रॉनिक्स हा या दोन्ही टेक्नॉलॉजीचा मर्जर आहे म्हणजे ज्याच्यामध्ये एक एक सिंगल चिप असेल आय सी असेल हाँ। जी दोन्ही काम करेल तो डेटा स्टोअरही करेल आणि तो डेटा मॅनिप्युलेटही करेल असं जर झालं तर आपला डिव्हाइस अजून आणि अजून छोटा होईल कारण का ही चिप एकच चिप लागेल जी दोन्ही काम करेल बरोबर तर या डोमेनमध्ये मी काम केलं स्पिन इलेक्ट्रॉनिक्स त्याला मॅग्नेटो इलेक्ट्रॉनिक्स पण म्हणतात हा एक डोमेन होता आणि नंतर भारतात परत आल्यावरती नॅनो टेक्नॉलॉजी मध्ये बरचसं काम जे तुमचं पण काम आहे सो नॅनो टेक्नॉलॉजीला आता रिसेंटली आपल्याला नोबेल लॉरियट अवॉर्ड जे आत्ताचं मिळालं डॉट क्वांटम डॉट्स वरती तर त्या डोमेनमध्ये मी इथे येऊन काम सुरू केलं कारण का इथे येऊन सिंथेसिस करणे म्हणजे एखादं रसायन तयार करणे आणि त्याच्या वेगळ्या वेगळ्या प्रॉपर्टी शोधून काढणे हे इथे येऊन सोपं गेलं मला सुरुवातीला आणि म्हणून मी नॅनो टेक्नॉलॉजी मध्ये काम सुरू केलं आणि तेच वापरून मग आम्ही सेन्सर टेक्नॉलॉजी प्रवेश केला माझ्या पूर्ण रिसर्च ग्रुपमध्ये आणि मग हे सेन्सर्स वापरून त्यांना स्मार्ट बनवण्यासाठी आता जे डेटा सायन्स वापरल्या जातं ते वापरून आम्ही आय ओ टी आणि इंडिजिनियस सेन्सर्स बनवण्याची रिसर्च ची माझा एम्फसिस आहे आता सगळे स्टुडंट्स त्या डोमेनमध्ये आ, काम आयओटी आयओटी म्हणजे म्हणजे काय ते पण सांगू इंटरनेट ऑफ थिंग्स सो so, आयओटीचा अर्थ असा होतो की अनेक पद्धतीने आयओटी इम्प्लिमेंट केल्या जातं पण आम्ही जे करतो ते असं की जो काय डेटा आता समजा एखादा पेशंट आहे त्या पेशंटचा आपण हिमोग्लोबिन बघितलं पल्सरेट बघितला अजून त्याचे मल्टिपल पॅरामीटर्स बघितले आणि हा जो सगळा डेटा आपला गोळा झाला तो त्या यंत्रातच गोळा होईल ओके तो जर तिथून आपल्याला दुसरीकडे कुठे पाठवायचा असेल आणि त्याच्यावरती आपल्याला अनालाइज करा, करायचं असेल तर हा डेटा आपल्याला इंटरनेटवरती टाकायला लागेल किंवा हो हो वरती टाकायला लागेल हो हो। जिथून तो स्पेसिफिक ऍक्सेस घेऊन एखाद्या मेडिकल सेंटरमध्ये एखाद्या डॉक्टरांकडे रिट्रीव्ह करता येईल बर आणि मग अनालाइज करून तेच क्लाउड वापरून त्या पेशंटला तो परत जाईल की बो हा तुमचा डेटाची समरी आहे हे, हे डायग्नॉस्टिक्स आहे सो so, ह्याच्यामध्ये इंटरनेट ऑफ थिंग झाले म्हणजे एक डिव्हाइस आला हो। एक क्लाउड आला एक डॉक्टरचा एक्सपर्टी आला हो। डेटा सायन्स आलं ज्याच्यामध्ये अनालिसिस केल्या जातं आणि परत तो क्लाउड आला आणि परत एक युजर आला जो एक वेगळ्या वायफाय कनेक्टिव्हिटीने त्या पर्यंत पोहोचला सो so, हे जे एक जाळं तयार होतं करेक्ट हे या मध्ये इंटरनेट ऑफ थिंग्स झालं हे अर्थात मल्टीपल एप्लिकेशन्स ना इंडस्ट्रीयल सेक्टर असेल तर ते वेगळं येईल पण इट वुड बी अ कॉग्लोमरेशन ऑफ मल्टिपल टेक्नॉलॉजीज टुगेदर युझिंग क्लाउड एज द सेंट्रल स्टोरेज मीडिया अँड कम्युनिकेशन मीडिया हे खूपच छान आहे म्हणजे एका देशातला पेशंट आणि दुसऱ्या देशातला डॉक्टर असं पण ह्याच्यातनं करता येऊ शकतात करता येऊ शकतील अगदी अगदी आता हे वापरून लोक ऑपरेशन पण करू शकतात सो so, डॉक्टर बसलेला आहे समजा एखाद्या मुंबईच्या अतिशय सुरेख अशा हॉस्पिटलमध्ये आणि ग्रामीण भागातला एखादा पेशंट आहे अच्छा तर जर का तिथे ती टेक्नॉलॉजी असेल तर हा डॉक्टर त्याच्या ऑफिस मध्ये बसून किंवा त्याच्या ऑपरेशन थिएटर मध्ये बसून त्या पेशंटचं ऑपरेशन सुद्धा करू शकत वा वा म्हणजे आता मघाशी नॅनो टेक्नॉलॉजीचा तुम्ही उल्लेख केला त्याच्यात टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी अशी जी कॉन्सेप्ट आहे इथे आपण म्हणू शकतो टार्गेटेड ट्रीटमेंट डिलिव्हरी असंही ये, आता मघासपासून लक्षात येते की तुम्ही एक उत्तम प्राध्यापिका आहात आणि मला वाटतं तुम्हाला अध्यापनासाठीच इन्साचा अवॉर्ड मिळाला होता आणि तो खूप लहान वयात मिळाला होता जो जनरली खूप अनुभवी लोकांना दिला जातो तर सध्या तुम्ही डी आय मध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहातच तर तुमच्या हा आवडीविषयी सांगा आणि डीआयटी म्हणजे सगळ्यांना उत्सुकता असेल की नक्की हे विद्यापीठ कसं वेगळं आहे बाकीच्या विद्यापीठांपेक्षा हेही सांगा तुम्ही म्हणलात ते बरोबर आहे इन्सा हा अवॉर्ड नॉर्मली बऱ्यापैकी रिटायर झालेल्या लोकांना दिला जातो जेव्हा हा मला पहिल्यांदा मिळाला तेव्हा मला असं सांगण्यात आलं होतं की तितका सोपा नव्हता तो जेव्हा मला तो मिळाला टू गेट डिसेंबर डी आय टी बद्दल तुम्ही चांगला प्रश्न विचारला कारण का कसं होतं की ही एक नीश युनिव्हर्सिटी आहे बरोबर uh, ह्याच्यामध्ये कसं आहे की आमच्याकडे बॅचलर्स प्रोग्रॅम नाहीये आमच्याकडे hmm. फक्त मास्टर्स आणि पीएचडी प्रोग्राम आहे hmm. एम्फोसिस आमचा फक्त आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स ऑफिसर्स यांना ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचं ज्ञान देणे hmm. आणि डीआरडीओ म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन डीआरडीओचे जे सायंटिस्ट आहेत त्यांना ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचे कोर्सेस देणे हे आमचा मेन उद्देश आहे त्यामुळे आमच्याकडे असलेले जे मास्टर्स प्रोग्राम आहे आणि डॉक्टरल प्रोग्रॅम्स आहेत hmm. हे बऱ्यापैकी ट्युन्ड आहेत या लोकांसाठी hmm. आणि म्हणूनच नॉर्मली समाजामध्ये ते माहिती होत नाही oh. विच इज राईटफुली सो तात. आणि आमचे जे डिफेन्स मिनिस्टर ऑफ इंडिया हे आमचे चॅन्सलर आहेत अच्छा सो so जे भारताचे आता राजनाथ सिंग जी हे आमचे चॅन्सलर आहेत वी आर व्हेरी एनरिच्ड विथ द इंटेलिजंट स्टुडंट एज वेल म्हणजे जेव्हा आम्ही त्यांना शिकवतो तेव्हा आम्ही त्यांच्याकडूनही खूप शिकतो कारण हे ऑफिसर लेवलची लोक असतात आणि ती आपल्याकडे त्या त्या गोष्टी शिकायला आलेल्या त्यामुळे त्यांच्याकडे बाकीचं जे ज्ञान असतं तेही बऱ्यापैकी मोठं असतं सो आर ब्लेस्ड इन सेन्स हो अगदी फोकस्ड आणि मगासपासून आपण जो शब्द वापरतोय की इट्स टार्गेटेड नॉलेज सिस्टम की त्यांना yes. जे लागतंय ते तुम्ही त्यांना देताय तिथे आहे exactly. मला वाटतं तुमचं आंतरराष्ट्रीय स्तरावर पण खूप काम आहे इंटरनॅशनल कोलॅबरेशन आहेत किंवा तुम्ही इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट्सना जाता इन्स्टिट्यूट जातात आयसीटीपी इन्स्टिट्यूटशी मला वाटतं तुमचा बराच संबंध आलाय हो त्याविषयी सांगा ना इंटरनॅशनल सेंटर फॉर थिओरॉटिकल फिजिक्स ही आय सी टी पी नावाची ऑर्गनायझेशन आहे ही एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे विच इज सपोर्टेड बाय युनेस्को आणि ही इटलीमध्ये त्रियस्ते नावाच्या एक अतिशय सुंदर गावामध्ये बसली आहे या ऑर्गनायझेशनमध्ये असोशिएट प्रोग्रॅम म्हणजे व्हिजिटिंग सायंटिस्ट नावाचे प्रोग्रॅम्स आहेत आणि ॲज अ व्हिजिटिंग सायंटिस्ट मी तिथे जवळजवळ पंधरा वर्ष काम केलेलं आहे hmm. त्याला रेग्यु रेग्युलर असोसिएट म्हणतात आणि सिनियर असोसिएट म्हणतात त्यामुळे हे दोन्ही पोझिशन्स मला मिळाल्या आणि त्यामुळे माझा हा कालावधी मोठा पंधरा एक वर्षाचा राहिला hmm. ही जागा एक थिंक टँक सारखी आहे म्हणजे इट इज अ प्लेस ऑफ गुड माइंड्स टू गेट टुगेदर आणि त्यामुळे तुम्ही जेव्हा अशा ठिकाणी जाता तेव्हा तुमचं आयुष्य खूप बदलतं कारण तुम्ही hmm. नोबेल लॉरिएट्स बरोबर असता तुमच्या बरोबर अतिशय चांगलं फिजिक्समध्ये काम करणारी लोक येत जात असतात आणि एव्हरीबडी इज व्हिजिटिंग hmm. त्यामुळे तुमच्याकडे एक अशा लोकांना तुम्ही भेटता जे वेगळ्या डोमेन्स मध्ये काम करतात yeah. आणि त्यांच्या त्यांच्या परीने ते खूप अकम्प्लिश्ड असतात आणि त्यामुळे त्यांच्याबरोबर होणारे जे डायलॉग्स आहेत त्याच्यावरती तुमचा क्वालिटी ऑफ रिसर्च बऱ्यापैकी ठरतो फारच छान सो सो आय सी टी पी इज अ प्लेस ऑफ रिच माइंड्स असं म्हणू शकू आपण आणि त्यांच्याकडे जगातली सगळ्यात उत्तम लायब्ररी आहे तुम्हाला जे डॉक्युमेंटेशन हवं आहे सायंटिफिक पेटंट वाईज अँड अदरवाईज हे सगळं तुम्हाला त्या रिच लायब्ररीत मिळतं uh, आणि ती त्यांची एक मोठी स्ट्रेंथ आहे hmm. ती मी खूप वापरू शकले आणि आयसीटीपी मध्ये जे मी पंधरा वर्ष स्पेंड केले त्याच्यामध्ये सत्तर पंच्याहत्तर एक मी पीअर रिव्ह्यूड रिसर्च पेपर्स आय कुड पब्लिश बाप रे इट्स बेसिकली बिकॉज ऑफ व्हेरी रिच लायब्ररी दॅट दे हॅव सो आय विल बी ऑलवेज व्हेरी व्हेरी यू ए हंबल्ड वेन आय टॉक अबाउट आयसीटीपी इट्स अ व्हेरी रिच प्लेस अ लॉट टू मेनी पीपल स्पेशली डेव्हलपिंग कंट्रीज मधल्या मग तुम्ही आता जे म्हणालात तसं की प्रत्येक माणसाच्या आयुष्यावर अनेक संस्थांचा प्रभाव असतो अनेक व्यक्तींचा प्रभाव असतो तर आता तुम्ही आय सी टी पीचा उल्लेख केलाच आहे तर अजून कुठल्या व्यक्तींचा तुमच्या आयुष्यावर प्रभाव आहे प्रभाव आपला जर आपण अगदी लहानपणाचा बोललो तर आपल्यावरती आपल्या आई वडिलांचा एक प्रभाव असतो तो माझ्यावरती खूप आहे स्पेशली माझी आई कारण का ती स्वतः खूप फोकस्ड आहे त्यामुळे तिने लहानपणीपासून हे एन्श्युअर केलं की आमचा वेळ वाया नाही जाणार अगदी लहानपणापासून आम्हाला ती घेऊन जायची कुठेतरी खेळायला कुठल्या तरी अभ्यास वर्गाला सो वडिलांचा एक माझ्यावर मोठा इम्पॅक्ट आहे त्याच्याबरोबर माझ्या मिस्टरांचा आणि इन लॉज त्यांनी असं नाही की टेक्निकली काही सपोर्ट केलंय नाही आई वडिलांनी पण एक मॉरल बूस्ट जो oh. मिळतो आणि ज्यांनी तुमची एक पर्सनॅलिटी बनते विच इज व्हेरी इन्क्विझिटिव्ह अँड क्युरियस ही पर्सनॅलिटी आपल्याला आपल्या आजूबाजूच्या लोकांमुळे मिळते सो दे दे गेट दॅट फर्स्ट वॉट यू से क्रेडिट ऑफ व्हॉट एव्हर स्मॉल वी डू ते एक पण माझ्यावरती मोठा एक आ, प्रभाव पडला आहे ते माझे पी एच डीचे गाईड ज्यांना आपण सगळे ओळखतो डॉक्टर सतीश ओगले त्यांच्याकडे मी पी एच डी केलं आणि मला एक इंटरेस्टिंग त्यांचा अनुभव सांगायला आवडेल की मी एम एस सी मास्टर्स माझं जेव्हा झालं तेव्हा मी टॉप मध्ये होते मी सेकंड आले होते युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर्सला तर तेव्हा मला आय आय टी बॉम्बेमध्ये मायक्रो इलेक्ट्रॉनिक्समध्ये पी एच डीची ऑफर आली होती एक इंटरव्ह्यू आधीच झाला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की डिग्री मिळाल्यावरती यू जस्ट जॉईन अस अच्छा खूप चांगली लॅब आहे आय आय टी बॉम्बेची आता त्याला आय एन यू पी सेंटर म्हणतात सो so, तिथे मला मिळाली होती आणि मी खूप खुशीत एक दिवस जात होते ड्राईव्ह करत <laughs> तर ओगले सर पॅरलली मोटरसायकलवर होते ते हो तर ते, ते मला म्हणाले काय करतेयस मी असं ऐकलं की पन, आ, तुला आय आय टी बॉम्बेत मिळाली म्हटलं हो सर मी आता जॉईन करीन दोन महिन्यात जाते तर ते तेव्हा मला म्हणाले की चांगलं आहे तू जातीयस ते पण पुणे विद्यापीठामध्ये सुद्धा माझ्या लॅबमध्ये काही कमी फॅसिलिटीज नाही आहेत तर तुला ह्याचा विचार कराय करा करायचा करा असेल तर तू कर असं म्हणून ते निघून गेले आणि मग दॅट रिमेंड इन माय माइंड आणि मग मला असं वाटलं की नाही कारण तेव्हा सुपर कंडक्टिव्हिटीचं बेस्ट सायंटिस्ट अवॉर्ड ओगलेसरांना मिळालं होतं आणि मग मी त्यांना जॉईन केलं सो चा माझ्यावरती खूप मोठा पगडा आहे मला असं वाटतं की एक पर्सनॅलिटी जी बदलते काही मेंटॉर्समुळे ही हॅज बीन वन ऑफ दोज कारण का मल्टिपल अँगल्सनी uh, ते मल्टीपल डोमेनमध्ये काम करतात विच इज फिनॉमिनल तर ते तुम्ही शिकून बघून बघून शिकत असता डायरेक्टली और इनडायरेक्टली सो ही ॲज बीन व्हेरी इन्स्ट्रुमेंटल आणि प्रोफेसर वेंकी व्यंकटेशन फ्रॉम युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड कॉलेज पार्क यांची स्वतःची एक कंपनी होती त्यामुळे मी तेव्हा शिकले की इन्क्युबेट कंपनी करता येते ॲज अ ॲज अ फॅकल्टी सो ही वॉज देअर आणि अप्लाइड रिसर्च डिफेन्स ओरिएंटेड रिसर्च डॉक्टर प्रल्हादा म्हणून आमचे व्हाईस चान्सलर होते आणि आताचे डॉक्टर सी पी राम नारायण हे दोन्ही टोटली वेगळे व्यक्तिमत्व आहेत आणि त्या वेगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वांची माझ्यावरती एक छाप आहे इन टर्म्स ऑफ डुईंग रिसर्च विच इज व्हेरी अप्लाईड अँड इन टर्म्स ऑफ बिकमिंग अ गुड ऍडमिनिस्ट्रेटर जे म्हणे मी आता रिसेंटली ह्यांच्याकडून शिकतेय सो स पीपल आय वुड लाईक टू मेन्शन फारच छान म्हणजे वेगवेगळे पैलू तुमच्या आयुष्यातले त्याच्या त्या सगळ्या जडणघडणे त्या लोकांचा या लोकांचा खूप वाटा आहे आणि मला वाटतं तुम्हाला जी खूप जाणीव आहे या सगळ्या गोष्टीची की समाजाचा आपल्या प्रभाव असतो म्हणून आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो त्यासाठी पण तुम्ही बरंच काम करता त्याविषयी सांगा मी मल्टिपल ऑर्गनायझेशनशी जोडल्या गेली आहे एक म्हणजे विज्ञान भारती शारदा शक्ती ही एक मोठा हा ही थिंक टँकच आहे ह्यांच्याबरोबर आम्ही बरसं सायन्स आणि टेक्नॉलॉजी हे अगदी घराघरात पोचेल आणि प्रत्येक महिलेपर्यंत पोचेल याच्यासाठी आम्ही कार्यरत असतो सो हा एक मोठा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावरती मी काम करते एक अतिशय चांगल्या प्लॅटफॉर्मवरून मी सुरू केलं ते म्हणजे लीला पुनावाला फाउंडेशन सो पी एफ फाउंडेशन हे uh, मुलींचं शिक्षण hmm. ज्या मुली हुशार आहेत चांगल्या होत आहेत होतकरू आहेत पण अतिशय लेस प्रेव्हिलेज्ड बॅकग्राऊंडमधून येतात ज्यांचं उत्पन्न घरातलं उत्पन्न खूप कमी आहे अशा मुलांना एल पी एफ सपोर्ट करतात मी त्यांच्या ट्रस्टी बोर्डवर होते पाच एक वर्षाचं माझं टेन्युअर होतं आणि या टेन्युअरमध्ये मी अक्षरशः एक अतिशय न बोलता येणारी मुलगी छोटीशी घाबरत आलेली कन्व्हर्टेड इंटू अ व्हेरी गुड इन्फोसिसमध्ये आणि टी सी मध्ये आणि विप्रो मध्ये जॉईन झालेली एक अतिशय इन्स्पिरेशनल आणि हा आत्मविश्वास मिळालेली एखादी मुलगी हे, हे जे ट्रान्सफॉर्मेशन बघितलंय दॅट गोज द एन्टायर क्रेडिट गोज टू एल पी एफ आणि त्याच्यावरती मी काम केलंय आणि आता मी एक सोशल इनोव्हेशन प्लॅटफॉर्म जो पुणे इंटरनॅशनल सेंटर पी म्हणून जो आपला थिंक टँक आहे पुण्यातला त्याच्यावरती मी काम करते सो इथे जे सोशल इनोव्हेटर्स असतात जे अगदी छोट्या स्टार्टअप्स असतात पण वर्किंग टुवर्ड्स सोशल इनोव्हेशन इम्पॅक्टिंग द सोसायटी अशा कंपन्यांना आम्ही मेंटॉरशिप करतो हुँ. सो आय एम असोसिएटेड विथ दॅम अँड अ लिटल बिट विथ भाऊ इन्स्टिट्यूट ऑफ सीओ ए पी अच्छा त्यांना तिथल्या कंपन्यांना सुद्धा वी डू मेंटॉरशिप प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे म्हणून काही छंदही असतात तुम्हाला कार रॅली सायकलिंग असे अनेक खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे छंद आहेत तर त्याविषयी सांगा ना ऍक्च्युली मला मुळात खेळ आवडतो मी लहानपणापासून बॅडमिंटन खूप खेळलीये मधल्या काळामध्ये जसं जसं आपलं करिअर पुढे जातं आपल्याला खूप वेळ मिळत नाही सो त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष झालं आणि त्याचा इफेक्ट म्हणून थोडं काहीतरी मला असं झालं की ज्याने मला लक्षात आलं की आय हॅव टू डू समथिंग फॉर hmm. हेल्थ आणि मग मी परत त्या गोष्टीकडे वळले आणि hmm. मग थोडं जिम ट्रेनिंग थोडं मॅरेथॉन रनिंग हे मी सुरू केलं सो मी मुंबई मॅरेथॉन गोवा मॅरेथॉन असे मी अनेक इव्हेंट्समध्ये भाग घ्यायला लागले आणि त्याच्यातून मला असं लक्षात आलं की तुम्ही जेव्हा आपल्यासारखी लोक जी सायंटिस्ट सो कॉल्ड किंवा प्रोफेसर असतात ते बऱ्यापैकी एका कॉर्नरला असतो आपण सगळे हो. पण तुम्ही जेव्हा अशा कुठल्या तरी जिम मध्ये गेलात फॉर एक्झाम्पल किंवा मॅरेथॉनच्या रन मध्ये गेलात तर तुम्हाला खूप वेगळीच लोक भेटतात आणि ही लोक त्यांच्या परीने खूप छान काहीतरी करत असतात अशा लोकांना भेटल्यामुळे मला हा जो माझा छंद आहे तो एका वेगळ्याच पद्धतीने जोपासता आला hmm. आणि मला असं वाटतं माझा एक लोकांशी भेटण्याचा जो स्पेक्ट्रम आहे तो खूप मोठा झाला hmm. आणि त्याच्यातून मग मी अर्थात मग सायकलिंग करायला लागले आणि रनिंग आणि सायक्लिंग मिळून मला असं लक्षात आलं की इट इज नॉट ओनली फन बट इन जिम संबडी टोल्ड मी की एकच गोष्ट तुमच्याबरोबर आयुष्यभर राहते आणि ती म्हणजे तुमची स्वतःची बॉडी आहे आणि तुमची स्वतःची हेल्थ आहे तर तुम्ही बाकी त्या गोष्टी ज्या करताय त्या तुम्ही तेव्हाच कराल जेव्हा तुमची तब्येत चांगली असेल आणि इफ यू डू इट इन अ फन वे तुमची मेंटल ऍक्टिव्हिटी पण चांगली राहील सो फॉर हेल्थ अँड फॉर मेंटल हेल्थ मी हे सुरू केलं आणि मग काय गॉट व्हेरी इंटरेस्टिंग पीपल अराउंड आणि मग ते कार रॅलीज आणि या गोष्टींमध्ये मी थोडा रस घ्यायला लागले hmm. आणि मग मा आता माझा वीकेंड असतो तो, तो बऱ्यापैकी वेगळा जातो oh. आणि वीक डे बऱ्यापैकी वेगळा जातो आणि देअर फोर आय थिंक फ्रेशनेस इज लाईफ सो दॅट इज वॉट आय ट्राय टू अचीव्ह एज मच पॉसिबल मला वाटतं त्यामुळे तुमचं विकेंड तुमच्या उरलेल्या आठवड्यासाठी ऊर्जादायी असतो की तिथे तुम्हाला ती सगळी एनर्जी मिळते बरोबर आणि मला वाटतं अशा प्रकारच्या कामात जे लागतं की एंड्युरन्स आपण ज्याला म्हणतो तर अशा गोष्टी सुद्धा खेळात ना आपल्याला खूप मिळतात अगदी खरंय अगदी खरंय तुमचे छंद तुमच्या कामाला खरं तर पूरकच आहेत असं म्हणायला काही साठी अगदी खरंय आपण बरेचदा म्हणतो की एखादी टुर्नामेंट मी हारले आणि एखाद्या परीक्षेत मी नापास झाले या दोन मध्ये खूप फरक आहे हो। कारण का परीक्षेमध्ये मी नापास झाले तर मी डिप्रेशन मध्ये जाऊ शकेन पण खेळामध्ये मी एखादी टुर्नामेंट हारले तर मला फार नाही वाटणार कारण तो एन्ड्युअरन्स जसं तुम्ही म्हणाला तो तुम्हाला शिकवतो की नाही पुढे आहे हो, अजून एक मॅच आहे अजून एक टाइम आहे अजून एक टुर्नामेंट आहे हीच जर आपण अटिट्यूड परीक्षेत घेतली आणि आपल्या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड मध्ये घेतली तर आपला एंड्युअरन्स खूप जास्त वाढेल ते फक्त स्पोर्ट्स आपल्याला हो। हो। शिकवू शकतं परीक्षा नाही शिकवू शकत मलाच गप्पा मारताना इतकं छान वाटत होतं इतक्या वेगवेगळ्या गोष्टी कळल्या आणि मला खात्री आहे की आमच्या श्रोत्यांनाही त्या कळल्या असतील आणि त्यांना कार्यक्रम आवडला असेल तर श्रोते हो तुम्हाला आज बऱ्याच नवीन गोष्टी कळल्या असतील एका अष्टपलू व्यक्तिमत्वाचा म्हणजेच डॉक्टर संगीता काळे यांचा तुम्हाला परिचयही झाला असेल मी म्हणलं तसं इतक्या गोष्टी त्यांनी केल्या आहेत की कितीही मोठा प्रोग्राम केला तरी तो कमीच आहे वेळ पण आज त्या इथे आल्या आणि त्यांनी आपल्या सगळ्यांशी गप्पा मारल्या यासाठी मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानते धन्यवाद थँक्यू संगीता मॅम आणि आम्ही दोघी तुमची रजा घेतो धन्यवाद